हे झालं आहे का कधी 5 वर्षात? तुम्ही बघितलंय का कधी? मी सातत्याने लोकांचे प्रश्न मांडतोय, मी सातत्याने लोकांसाठी हे करतोय. मग खासगीत तर दादांनी मला हेही सांगितलं होतं, तू खाली जास्त फिरलास तर आमदार डिस्टर्ब होतात, मग आमदार माझ्याकडे वेगळ्या तक्रारी करतात, त्यापेक्षा माझं सगळं ऐकणाऱ्यातले आहेत. मग मी त्यांना त्यावेळी सांगेन तू पार्लमेंटवर लक्ष दे, तू पार्लमेंटमधल्या कामावर प्रॉपरली लक्ष दे. आज माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा, अटेंडन्स बघा, 3 वेळा पहिल्याच टर्ममध्ये 3-3 वेळा संसदरत्न हा जो पुरस्कार मिळाला आहे, या संदर्भात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा किती खासदारांना पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मला असं वाटतं या सगळे ही सगळी आकडेवारी जास्त बोलकी आहे. हा मला असं वाटतं की 15 वर्षांनंतर मला वाटतं की या संदर्भातलं थोडंसं गांभीर्य जर असतं तर 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हे किमान समजून घेतलं असतं की संसदरत्न पुरस्कार हा जो सुरू झाला याची संकल्पना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आहे. इतकंच नाही तर संसदीय कार्यमंत्री जे असतात, संसदीय कामकाज मंत्री जे भारत सरकारचे असतात, ते या निवड समितीचे अध्यक्ष असतात. आणि जर माननीय आढरावांना असं वाटत असेल तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्याविषयी त्यांचं तेच म्हणणं आहे का? म्हणजे आपला तो बाब आणि दुसऱ्याचं ते कार्ट नसतो. बरं, हे कसं असतं, हे जर असं असेल असं त्यांना वाटत असेल तर मला वाटतं की त्यांनी संसद TVचे सगळे ऑन रेकॉर्ड आहेत या गोष्टी, PRSच्या डेटावर आहेत. मी किती प्रश्न विचारलेत, मी किती चर्चांमध्ये सहभागी घेतला आहे, मी कशा पद्धतीने विषयांची मांडणी केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान 3-3 टर्म ज्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं होतं, कारण मला 3 वेळा पुरस्कार जो मिळाला, मी प्रामाणिकपणे सांगतो, हा पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हेचा नाही, हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा पुरस्कार आहे. माझ्या प्रत्येक पुरस्कारानंतरचं स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने जर कोणी विधान करत असेल तर मला वाटतं तो त्या पुरस्काराचा नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा अवमान आहे, कारण त्यांचे प्रश्न मांडले, त्यांचा लोकप्रतिनिधी बोलतोय. दादा असं म्हणतायत की ही निवडणूक जी आहे ती गावकी आणि भावकीवरती आणून ठेवली, मला असं वाटतं की गावकी आणि भावकीचं आणि दादांच्या दोन याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे स्टेटमेंट्समध्ये. मग एकीकडे तुम्ही जनसंपर्क म्हणता, लोकांच्या संपर्कात किती आहे हे म्हणता, आणि दुसरीकडे हे गावकी भावकीचं नाही असं म्हणतं. ही दोन विधानं परस्पर विरोधी आहेत. मग हेच जर असेल तर कदाचित दादा या गोष्टी विसरले असतील की जेव्हा जेव्हा अवकाळी चा फटका बसला तेव्हा दादांबरोबर या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोण होतो निसर्ग चक्रीवादळाच्या, तुमच्या पब्लिक डोमेनमध्ये तुमच्या रेकॉर्डवरच सगळ्या या गोष्टी. कोरोनाच्या काळामध्ये ज्या सगळ्या बैठका व्हायच्या, या सगळ्या बैठकांना दादांच्या उजव्या बाजूला कोण बसलेलं असायचं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बरं, हे सगळं होत असताना कोविडच्या काळामध्ये मी दादांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी आवर्जून सांगितलं की ही निवडणूक देशाचं धोरण ठरवण्यासाठी, लोकसभेच्या दृष्टीने लोकसभेचं काम हे देशाचं धोरण ठरवणं आहे. मग फॅबीफ्लू नावाची गोळी जी 105 रुपयाला आली, तिचं 40 रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार मी आहे, तर दादांनी शाबासकी दिली पाहिजे. कारण जी गोळी 105 रुपयाला आली ती 40 रुपयाला आली. जेव्हा केंद्र सरकारचं कोविडच्या लसीच्या बाबतीमध्ये धोरण ठरलं नव्हतं, तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. इतकंच नाही तर जेवढे डॉक्टर्स आहेत, DCHC असतील, कोविड सेंटर होती, DCHC होती आणि DHC होती, यातल्या किती DCHCला हे MD मेडिसिन डॉक्टर प्रत्येक वेळी उपलब्ध होते. ऑपरेशनल जे डॉक्टर होते, जे ऑन फील्ड डॉक्टर्स होते, हे खूप जास्त BHMS BMS डॉक्टर्स होते. यांच्यासाठी व्हेंटिलेटर मॅनेजमेंटपासून ते स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स कशा पद्धतीने अंमलात आणायच्या, या सगळ्याच्या ऑनलाईन सेमिनार्स कोणी अटेंड करायला लावले, कोणी कंडक्ट केले, याची जर सगळी माहिती घेतली तर मला वाटतं कोरोना काळातल्या एकूण कामाबद्दल ही नक्कीच मला वाटतं पॉलिसी मेकिंगच्या दृष्टीने ही शाबासकी असली पाहिजे. दादांनी
यामध्ये मग दादांनी हे सांगावं मी दिल्लीला कशाला गेलो होतो. आणि मी प्रामाणिकपणे जेव्हा सांगतो ही पवार साहेबांनी ही दिलेली उमेदवारी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या मायबाप जनतेनं पवार साहेबांचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद दिला आहे. आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आमच्या एकूणच सगळ्या पुणे जिल्ह्यासाठी असणारं महाराष्ट्रासाठी असणारं योगदान हे प्रत्येक जण जाणतोय. आणि जर असं असेल तर मग आत्ताची परिस्थिती वाईट आहे. त्यावेळीची परिस्थिती बघा 2019 जेव्हा पवार साहेब पाठीशी होते तेव्हा जर आपण हे विधान काही काळासाठी खरं मानलं तर त्यावेळी दादांमध्ये एवढी ही ताकद होती की ते बोलवून उमेदवारी देऊ शकत होते. आत्ता मात्र त्याच दादांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात, नागदुऱ्या काढाव्या लागतात. हा फरक आहे ना तुमच्या समोर. त्यांनी सांगितलं पवार साहेबांनी संधी दिली, मी मान्यच करतो ना. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी संधी दिली. आणि 100% कारण या पद्धतीनं फर्स्ट चॉईस असा काही एक प्रकार असतो आणि दुसरा प्रकार असतो आता नाईलाज असतो. तर ज्या पद्धतीनं तुम्ही गेल्या 2.5-3 महिन्यांमधली या सगळ्या घडामोडी बघताय तर सर्वसामान्य जनतेमध्ये ही भावना आहे की नाईलाजास्तव आता ही उमेदवारी समोर आली आहे अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आणि मी पुन्हा एकदा दादांचा आभार मानेन की दादांनी सर्वसामान्य जनतेला आज एक आवाहन केलं की 15 वर्षांचा परफॉर्मन्स बघा आणि 5 वर्षांचा परफॉर्मन्स बघा. त्यामुळे 2004 ते 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना विनंती आहे, एक आलेला मोठा प्रोजेक्ट दाखवा. 2004 ते 2019 एक मोठा प्रोजेक्ट हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला आहे का याची आपण तपासणी करा. 2019 ते 2024 दोन वर्षमधली कोविडच्या काळात गेल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जो विकास असेल, त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटी सारखी संकल्पना असेल, नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प ज्याच्या निविदा आत्ता ऑन आहेत, म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे केवळ ते काम सुरू होत नाहीत, हे मोठे प्रकल्प आहेत. चाकणमधलं ESIS हॉस्पिटल असेल, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला मिळालेली गती असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्यामुळे 15 वर्ष आणि 5 वर्ष ही तुलना जरूर केली जावी असं मला वाटतं. बैलगाड्या संदर्भात माझे बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन हे सगळे हुशार आहेत. त्यांनी जो एक अव्याहतपणे लढा दिला या लढ्याला संसदेमध्ये कोणी योग्य प्रकारे वाचा फोडली आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये बैलगाडा सुरू झाला हे सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे. पण शिवसेनेच्या भूमिकेकडे कसं पाहतात, कारण विजय शिवतारे जे शिंदे गटात गेले ठाकरे सोडून तेही आता विरोधात आहेत अजितदादांच्या, दुसरीकडे शिंदे गटाचे आढळराव पाटील आता गडाळकडे आहेत, आणि एके काळी तुम्ही शिवसेनेत होता आणि राष्ट्रवादीत आहात, तिघांच्या भूमिका वेगळ्या. नाही, मी उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर होतो त्यामुळे त्यांची भूमिका त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तशीच अजून आहे. आणि जे आपण म्हणतात ते महायुतीमध्ये आलबेल नाही हे चित्र सातत्यानं समोर येतंय. मुळातच एकूण देशपातळीवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची लाट झपाट्यानं ओसरताना आपण बघतो आहोत. गुजरातसारख्या राज्यामध्ये जेव्हा दोन उमेदवार, बडोद्यातला उमेदवार हा तिकीट परत करतो, जयंत सिन्हांसारखा एक चांगला उमेदवार, डॉक्टर हर्षवर्धनसारखे उमेदवार राजकीय संन्यास घेतात, पहिलीच यादी जाहीर झाल्यानंतर आणखी 3 उमेदवार आपली तिकीटं परत करतात, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. आणि हे असताना म्हणजे जर सेलिब्रिटी या गोष्टीवर दादा म्हणत असतील तर पुन्हा मग दादांचं हेच मत कंगना राणावत आणि अरुण गोविल यांच्या उमेदवारीवर आहे का, हेही त्यांना कदाचित पुढे जाऊन याचीही उत्तरं द्यावी लागतील. नाही, शिवसेनेच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर ही केवळ शिवसेनेची नाही, ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच मित्रपक्षांची ही परिस्थिती आहे. मी महायुतीविषयीच भाष्य करतोय की महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला कॉन्फिडन्स दाखवण्यात आला ही पायाखालची वाळू सरकताना आपल्याला दिसते आहे. ज्या पद्धतीनं विरोधकांना टार्गेट केलं जात आहे, म्हणजे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक केली जाते, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाते, आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये जी काही स्वप्न त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दाखवली जातात हे असताना शिवसेनेने, म्हणजे शिवसेना फोडून रिझल्ट मिळत नाही म्हणून राष्ट्रवादी फोडून झाली, त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर बैठक झाली, त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून रासपला सुद्धा सोबत घेतलं जातं. त्यामुळे ही सगळ्याचं द्योतक हेच आहे
की महायुतीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला गद्दारी आवडत नाही. तुम्ही राष्ट्रवादीने केलाय, बारामती मधून कदाचित राष्ट्रवादीचे उमेदवार नेते जे आहेत जानकर, त्यांचं बारामती मधून महायुतीचे उमेदवार असण्याची एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कसं पाहता, कारण अजितदादांचं एवढा बऱ्याच दिवसांपासून जवळपास 4 महिन्यापासून कॅम्पेन चालू आहे सुमित्रा वाहिनीसाठीचं, तर ह्यावर तुम्ही कसं पाहता? मला वाटतं तुमचा हा प्रश्न दादांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. म्हणजे शिरूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला आणि बारामतीमध्येही उमेदवार आयात करावा लागला, तर जिल्ह्याचं नेतृत्व एवढी वर्ष करणाऱ्या नेतृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर मी कसं भाष्य करतो. म्हणत आहेत की पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं. सुनेत्रा पवार असं म्हणत आहेत की पवार साहेब लोकशाहीला मानतात, 80% लोकांनी अजित पवारांची भूमिका स्वीकारलेली आहे, तर मग पक्ष चोरला, चिन्ह चोरला असं का म्हणतात? 80% लोकांची भूमिका बरोबर नाहीये का? कृष्णाच्या बरोबर अक्की भाऊकी विरोधामध्ये होती, मात्र जिंकला तो कृष्ण, अशा असायचं पोस्ट जे आहे फेसबुक पोस्ट जे आहे ते सुनेत्रा वाहिनीने. मला वाटतं ही जी कृष्णाची भूमिका आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये, ते स्थान जे आहे त्या भूमिकेच्या संदर्भातलं स्थान जे आहे ते आदरणीय पवार साहेबांना स्थान आहे. मग म्हणजे 80% आणि कृष्ण, तर जी संपूर्ण चतुरंग सेना आहे ती चतुरंग सेना एकीकडे आणि कृष्ण एकीकडे, हा महाभारताचा इतिहास आहे. त्यामुळे मला वाटतं की ते भाष्य करत असताना हा आपण इतिहास तपासून पाहायला हवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेचा जर आपण जनमानस जर तपासून पाहिलं, तर आदरणीय पवारसाहेबांना मिळणारा जो एक प्रचंड प्रतिसाद आहे, आणि त्या प्रतिसादाचं एक कारण नाही, म्हणजे अव्याहतपणे गेली 55 वर्ष पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी जे काही केले ते सर्वसामान्य माणूस जाणतो, आणि त्यासाठी तो खंबीरपणे त्यांच्या पाठीशी. म्हणजे माझा फोन जर तुम्हाला मी आत्ता दाखवला तर माझ्या फोनवर तुम्हाला येणाऱ्या नेत्यांचे फोन नाही दिसणार, सर्वसामान्य माणसांचे फोन येत आहेत. का? तर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे, सर्वसामान्य जनतेने हे ठरवलेलं आहे. कारण महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. मला तुम्ही दाखवा ना महाराष्ट्रामध्ये गद्दारी केलेल्या एखाद्या इतिहासातल्या एखाद्या माणसाचं नाव हे गौरवाने घेतलं जातं, असं एक उदाहरण आपण दाखवा मला महाराष्ट्रातलं. महाराष्ट्र हा स्वाभिमानासाठी उभा राहतो, महाराष्ट्र हा स्वाभिमानानं संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो, आणि आज आदरणीय पवारसाहेब या संघर्षाचं प्रतीक बनलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. संस्कृती आपली ही सांगते कृष्ण जिंकतो. मला वाटतं बच्चन हे फार मोठे अभिनेते, त्यामुळे मी आभार मानेन त्यांचा की त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीची जर मला उपमा दिली असेल. आणि दुसरं कसं असतं की 2014 पर्यंत असणारं एक वातावरण आणि 2019 नंतरचं वातावरण यामध्ये अनेक फरक आहेत. त्यामुळे प्रश्न मांडण्याचं जर संख्या फक्त बघितली तर त्या प्रश्नांच्या खोलात जेव्हा जाल तुम्ही, तेव्हा आजचं दादांचं एक विधान जे आहे हे विधान आणि ते प्रश्न याचं एक फार मोठं समीकरण हे येणाऱ्या भविष्यकाळात पुराव्यानिशी मी तुमच्यासमोर ठेवेन. मग हे प्रश्न मांडत असताना मला वाटतं की ते जर प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या संदर्भात जास्त असते तर नक्कीच आनंद वाटला असता. हे प्रश्न कुठले आहेत, हे कुठल्या संदर्भातले आहेत याचाही आपण एकदा धांडोळा घ्यावा. एकनाथ शिंदे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडले तर असं म्हणाले की आम्हाला शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस होऊ द्यायचे, मात्र आज त्याच एकनाथ शिंदेचे सहकारी घड्याळ्याच्या चिन्हावरती लढवले जातात. तिथं एक असं समीकरण आहे की फक्त शिवाजीराव आढळराव गेले, इतर माजी आमदार ते मात्र अजून शिवसेनेमध्ये आहेत हे मात्र नवल आहे. म्हणजे की शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात, शिवसेनेचे पदाधिकारी अजून शिवसेनेमध्येच आहेत. एकनाथ शिंदेना नागेला जाऊन हा निर्णय घ्यावा लागला, जागा सुटत नाही किंवा आपल्या सहकाऱ्यांना घड्याळ्याच्या चिन्हावरती लढवावं लागते. मला वाटतं हा माननीय मुख्यमंत्र्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. मी फक्त वस्तुस्थिती हीच सांगतो, ही ताकद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची आहे की एका साध्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला घेरण्यासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांना ताकद लावावी लागते, तरी उमेदवार मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो. ही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची ताकद आहे. त्यामुळे त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी कसं म्हणतो की या सगळ्या गोष्टी ना या सांगण्यातल्या
मग त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करावा लागेल. चला दोस्तो खाजगीतलं बोलू काही. दादा तुमच्या पाठीशी कायम उभे राहिले पण दादांसोबत तुम्ही गद्दारी केली आणि त्याची खंत आजी दादांच्या मनात आहे आणि ती मतदानाच्या माध्यमातून भरून काढायची. हे बघा, माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीविषयी जर एखादी खंत इतक्या मोठ्या नेत्याच्या मनात असेल तर 100% काहीतरी कामाचा माणूस आहे म्हणूनच असणार ना. आणि जर तसंच असेल तर मला असं वाटतं की जे प्रदेशाध्यक्ष आज प्रवेश करून घेण्यासाठी आले होते ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा 2019 पासून खासदार होते ना. म्हणजे सेलिब्रिटी म्हणून किंवा खासदार म्हणून जर परफॉर्मन्स माझा वाईट आहे असं जर तुमचं म्हणणं असतं तर मग तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा आणि माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स समोरासमोर ठेवा, लोकांसमोर होऊ जाऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी. जर तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा एका साध्या शेतकऱ्याच्या पोराचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा जास्त उजवा असेल तर तुम्ही त्याला सेलिब्रिटी म्हणून कसं हिणवू शकता. हे बघा, हा एक संकेत कायम पाळला जावा की यामध्ये कोण खासगीत काय बोललं आणि ते बाहेर काढणं हे खरं तर योग्य नाही, उचित नाही. आपण या संदर्भामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी जास्त बोलणं गरजेचं आहे. माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणी त्याविषयी बोलूया ना आपण काहीतरी. मग आज जे काही प्रश्न मांडले गेले, कळमुडीच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला, चासकमांच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला, पुणे रिंग रोडचा प्रश्न मांडला गेला, काय एवढी वर्ष प्रश्न सुटला नाही, प्रश्न आहेच ना. शिवसंस्कार सृष्टीचा प्रोजेक्ट का मार्गी लागला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा प्रोजेक्ट, छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ 334 वर्ष तिथं आहे. 334 वर्ष ते समाधीस्थळ असताना त्याची मागणी 2019 नंतरच व्हावी का व्हावी. मग 2004 ते 2019 या 15 वर्षाच्या काळामध्ये माजी खासदारांनी किती निधी त्याला दिला. बरं, जे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष होते त्यांनी त्या समाधीस्थळाकडे का अक्षम्य दुर्लक्ष केलं याची उत्तरं नको मागायला. मला वाटतं आपण या प्रश्नांवर जास्त बोललं पाहिजे. इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प का अजूनही त्याला गती दिली जात नाही. जेव्हा आपण पक्षविरहित विकासाच्या बाबतीत बोलतो तर मग जसं तुम्ही खासगीत म्हणालात तशा अनेक गोष्टी आहेत ना. हे प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर नियम आणि अटी लागू. तर या खासगीतल्या नियम आणि अटी खासगीतल्या गोष्टी आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली हे दादा विसरलेत का. 2018 DPR तयार होता, पब्लिक डोमेनमध्ये नोटिंग आहे. मंत्रालयात दादांच्या दालनामध्ये बैठक किती साली कुठल्या तारखेला झाली याचं नोटिंग आहे. माननीय तेव्हा रेल्वेमंत्री पियुष गोयल होते, त्यांच्याकडून प्रिन्सिपल अप्रुव्हल ऑफ फायनान्शियल ऍक्टिव्हिटीला मंजुरी कधी आली, पब्लिक डोमेनमध्ये डॉक्युमेंट्स आहेत. मग हे का नाही झालं 15 वर्ष, हा प्रश्न तर विचारायला हवा. त्यामुळे खासगीत काय बोललं यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण काय केलंय. आज दुधाच्या बाबतीमध्ये 10 रुपयाचा दूध दर पडलेला आहे, 10-12 रुपयांनी दूध दर पडलेला आहे. परवा रोहित पवारांनी आदिवासी भागातल्या दूध उत्पादकांच्या संदर्भामध्ये आणि तिथल्या एका याचा उल्लेख जो केला त्या संदर्भात भाष्य होणं गरजेचं आहे ना. माझा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी, जेव्हा आपण पुणे जिल्ह्याविषयी बोलतो मी वारंवार ही गोष्ट सांगतो, आपण आवर्जून याचा एक धांडोळा घ्या. 10 रुपयांनी दूध दर पडतो, सर पुणे जिल्ह्याचं कलेक्शन 26 लाख लिटर दिवसाचं आहे. म्हणजे पुणे जिल्ह्याचं नुकसान 2 कोटी 60 लाख रुपयाचं दिवसाचं आहे. बरं, हे नुकसान सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचं होतं ना. मग 2 कोटी 60 लाख दिवसाचं नुकसान, महिन्याचं नुकसान 80 कोटी, गेले 12 महिन्यात झालेलं नुकसान 960 कोटी, 960 कोटी रुपयांचं जे नुकसान आहे हे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं आहे. तुम्ही त्याला रोज स्लो पॉइझनिंग करत रोज त्याला कुरतडताय. आणि पुणे जिल्हा नियोजनचं बजेट 1000 कोटी रुपयांचं आहे. आपण कुठल्या विकासाच्या गप्पा मारतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहे. माझा दुधाचा प्रश्न आहे, माझा कांद्याचा प्रश्न आहे, माझा बिबट्याचा प्रश्न आहे, शहरी भागातल्या नागरिकांचे हे प्रश्न आहे. तर हे इतकी वर्ष का मार्गी लागले नाहीत याचीही उत्तरं असायला हवी. पुणे रिंग रोडचा DPR केव्हा होता, का एवढी वर्ष लागली. खेडचा विमानतळ गेला, कोणामुळे गेला. इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प केव्हा मांडला गेला होता, त्याला एवढी दिरंगाई का झाली. शिवसंस्कार सृष्टीचा प्रकल्प माननीय अजितदादांच्या दालनामध्ये केव्हा बैठक झाली. 7 वर्षात ब्रेक इव्हन होणारा प्रकल्प आहे, सेल्फ सस्टेनिंग प्रकल्प आहे, का त्याला गती देण्यात आली नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा जो प्रकल्प आहे याची मांडणी कधी झाली.
त्याची निविदा 6-6 महिने का थांबून ठेवण्यात आली? छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन होत असताना कुठल्याही शिवशंभू भक्ताला ही किमान ही गोष्ट याची जाणीव असावी की आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर जातोय आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा कुठेही उल्लेख साध्या फ्लेक्सवर पण नसावा, फक्त राजकीय त्याचा इव्हेंट व्हावा, हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं. मला वाटतं हा प्रश्न आपण महायुतीला जास्त लवकर विचारला पाहिजे, कारण महाविकास आघाडीमध्ये या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी अंतिम टप्प्यात आल्यात हेही आपल्याला दिसतंय आणि आज उद्याकडे या गोष्टी जाहीर होतील. अहो मी फार साधा लहान कार्यकर्ता आहे, मी तुम्हाला तेच म्हणतो आव्हान मोठ्यांनी द्यायचं असतं, आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय पोरांनी लढायचं असतं, फक्त आव्हानं देण्याची कामं मोठ्या लोकांची असतात, मोठ्या नेत्यांची असतात. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो, मी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढतो, मी कोणाच्या विरोधात लढण्यासाठी नाहीच आहे. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा निर्यात बंदी उठली पाहिजे, माझ्या बिबट्याचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी लढतो मी, कुठं कुणाच्या विरोधात लढायला झालो. मला वाटतं ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या विरोधात जे कोणी ज्या शक्ती काम करतात आणि त्या पद्धतीनं गद्दारी केलेले एक टोळी करून स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांना बगल देत आहेत, या सगळ्यांच्या विरोधात सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेची लढाई. पण त्याच वेळी दादांनी अजूनही सांगितलं अजून 40 दिवस बाकी आहेत, अजून 40 दिवस बाकी आहेत. काय नाही 19 ला तेच होतं की 19 ला 1-5च होतं. आमदारांनी टेन्शन घ्यायचंय, आमदारांनी टेन्शन घेण्याची गोष्ट आहे. हा तुमचा प्रश्न आमदारांनी टेन्शन घेण्याचा बाब आहे, कारण 2019 ला 1-5च परिस्थिती होती. आत्ता मी निवडणुकीला सामोरं जातोय, आत्ताही 1-5च आहे. 2019 नंतर 5-1 झाली, 2024 नंतर 5-1 जर झाली तर मला टेन्शन असायला पाहिजे की बाकीच्यांना असलं पाहिजे. हे बघा यामध्ये सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे, ही कुठल्या आमदाराची निवडणूक नाहीच आहे हो, ही फक्त कुठल्या खासदाराची निवडणूक नाही आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण बदलतंय, देशाचं राजकारण ज्या टप्प्यावर आहे, मला सांगा ना या सगळ्या भूमिका 27 जून पर्यंत काय होत्या हो. मग 27 जूनला असा काय चमत्कार घडला भोपाळमध्ये, त्यानंतर भूमिका बदलल्या गेल्या, झालंय की नाही झालंय, मायबाप जनता बघते ना. हे त्याच्या आधी 26 जूनपर्यंतचं सगळ्यांचं म्हणणं वेगळं आहे, 27 जून नंतरचं भूमिका वेगळी आहे. या ज्या गोष्टी बदलल्यात हे मायबाप जनता बघते, त्यामुळे जनता ठरवणार. प्रश्न समोर आहेत हे मला दिसतंय. बिबट प्रजनन नियंत्रणाच्या संदर्भात मी डीजी फॉरेस्टना भेटल्यानंतर त्यांनी प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून मागवला होता, यामध्ये जुन्नर फॉरेस्ट विभागाने प्रस्ताव दिला होता, त्यानंतर महाराष्ट्रातले नेते अनेकदा दिल्लीला गेले पण बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव मात्र दिल्लीला गेला नव्हता. मी आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, तोपर्यंत तरी गेलेला नव्हता. केरळमध्ये जेव्हा आपण आपल्या भागामध्ये, मी राज्य शासनाचं बोलतो, आपण केंद्र शासन राज्य शासन डिफरन्शिएट जर केलं तर केरळ सारखं राज्य हत्ती आणि मानवाच्या संघर्षामध्ये राज्य आपत्ती घोषित करू शकतं, माझ्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये राज्य आपत्ती का नाही घोषित होतो? राज्य सरकारचं काम नाही आहे, माझी माणसं नाही आहेत का मी बिबट्याच्या दहशतीखाली राहायचं? मतदान विकास होतो या सगळ्या गोष्टी ऐकताना आम्हाला ज्या बिबट्याच्या दहशतीखाली राहावं लागतं त्याच्यावर कोण बोलणार आहे? प्रश्न हेच आहेत आणि हे प्रश्न घेऊन आपण भांडतो. जे समोर आहे ते मी तुमच्या समोर मांडतोय.
सर मी पुन्हा म्हणालो राज्य शासन केंद्र शासन मी तेच म्हणतो करेक्ट मी त्याच प्रश्नांवर तुम्हाला बोट ठेवलेलं आहे. या 2.5 वर्षांमध्ये खासदारांनी जे प्रश्न मार्गी लावले आज पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये किती प्रश्न मार्गी लागलेला आहे. आज रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली, नीती आयोगाची मंजुरी मिळाली, एक्सपान्शन कमिटीची मंजुरी मिळाली आणि फायनल कॅबिनेट अप्रुव्हलला प्रोजेक्ट केला. इथे खासदार कमी पडले. नॅशनल हायवेच्या माध्यमातून 19,500 कोटीचा प्रोजेक्ट आला, इथे खासदार कमी पडले. राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्पाला प्रिन्सिपल अप्रुव्हल आलं, त्याचा DPR सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मंजूर केला. माझ्या आदिवासी भागाची क्रांती होणारा हा प्रोजेक्ट आहे, आता आयुष मंत्रालयाकडे अप्रुव्हलला गेलेला आहे. याच्यात खासदार कमी पडले. मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय, केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये जिथे मांडणी करणं आहे, जिथे भांडणं आहे, जिथे प्रश्न मांडणं आहे, हे जे खासदारांचं काम आहे हे मी प्रामाणिकपणे केलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. हेच तुम्हाला सांगतो. कोण? सुरुवातीला महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांमध्ये कोविडचा हा काळ होता हे आपण 100% आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या प्रश्नांची सोडवणूक व्हायला हवी ती, कांदा निर्यात बंदी सांगा ना तुम्ही, कोण अपयशी पडलो? नाही आहे का हे अपयश महाराष्ट्र सरकारचं? 40 रुपयाला जाणारा कांदा आज ऑन एन एव्हरेज मी 10 वेळा ही गोष्ट सांगून झाली, 12 टन कांदा निघतो एका एकरात. 2 एकराचा माझा शेतकरी असतो, 30 रुपये किलो मागे गेले ना सर, 7,60,000 रुपये गेले त्या माणसाचे, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे. मग नाही अपयशी सरकार? नाही सांगू शकत महाराष्ट्र सरकार ही गोष्ट? ही व्यथा आहे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची. सर सगळ्याच गोष्टी सांगून केल्या तर मजा काय त्यामध्ये? थोडा जोर जोर का धक्का धीरे से लगने लगो. हे बघा, संसदेमध्ये जे काम करणं गरजेचं आहे हे मी माझं काम केलं, हे मी आपल्या समोर मांडलंय. मी माझं काम, हे बघा, राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी वेगळ्या, केंद्र शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी वेगळ्या. राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टींमध्ये मी लुडबुड करण्याचं कारण नाही. केंद्र शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी ज्या मी मार्गी लावल्यात मी तुमच्या समोर ठेवलेल्या, त्यामुळे यांनी करू दिलं की नाही त्यांनी करू दिले की यापेक्षा माझी जी जबाबदारी ती मी योग्य पद्धतीने पार पाडते. तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, शेतकऱ्यांच्या अस्मितेची आहे, तरुणांच्या भविष्याची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपला महाराष्ट्र आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे तुतारी वाजणार, स्वाभिमानाची मशाल पेटणार आणि त्याला बळकट हात साथ देणार. थँक्यू. चला बोला. काय भरपूर मटेरियल
दादांनी फोन करून खासगीत मला काय सांगितलं होतं हेही आपण दादांना विचारा. आणि त्यानंतर बाकी आत्ता त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे पुढे पुढे आहेत हे सगळे कुठल्या बिळ्यात लपून बसले होते. आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांविषयीची जी निरक्षीर विवेकबुद्धीची भूमिका आहे हे करणारा व्हिडिओ माझा अजूनही पब्लिक डोमेनमध्ये आहे ना. मग आपण हेही खासगीतलं बोलू. मग शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी खासगीत कोण कोण काय काय बोललं होतं हेही आपण सगळं पब्लिकली बोलू. आणि जर अशीच गोष्ट होती तर मला असं वाटतं की कसं होतं की एखादा विचार तुम्ही मनात सांगितलात तर जे सातत्यानं एक गोष्ट समोर आणली जाते मला असं वाटतं त्याचे पुरावे देऊन त्यांनी सांगावं. जर असं असेल तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे बरोबर. जर माझा राजकारणाचा पिंड नाही आणि मी असं म्हणतो की नाही मला हे नाही करायचं तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे. मी लोकांचे प्रश्न मांडणं सोडलेलं असलं पाहिजे. हे झालंय का कधी 5 वर्षात तुम्ही बघितलंय का कधी? मी सातत्याने लोकांचे प्रश्न मांडतो, मी सातत्यानं लोकांसाठी हे करतोय. मग खासगीत तर दादांनी मला हेही सांगितलं होतं तू खाली जास्त फिरलास तर आमदार डिस्टर्ब होतात. मग आमदार माझ्याकडे वेगळ्या तक्रारी करतात त्यापेक्षा माझं सगळं ऐकणाऱ्यातले आहेत. मग मी त्यांना त्यावेळी सांगेन तू पार्लमेंटवर लक्ष दे, तू पार्लमेंटमधल्या कामावर प्रॉपरली लक्ष दे. आज माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा, अटेंडन्स बघा, 3 वेळा पहिल्याच टर्ममध्ये 3-3 वेळा संसदरत्न हा जो पुरस्कार मिळाला आहे या संदर्भात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा किती खासदारांना पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मला असं वाटतं या सगळे ही सगळी आकडेवारी जास्त बोलकी आहे. मला असं वाटतं की 15 वर्षांनंतर मला वाटतं की या संदर्भातलं थोडंसं गांभीर्य जर असतं तर 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हे किमान समजून घेतलं असतं की संसदरत्न पुरस्कार हा जो सुरू झाला याची संकल्पना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आहे. इतकंच नाही तर संसदीय कार्यमंत्री जे असतात, संसदीय कामकाज मंत्री जे भारत सरकारचे असतात ते या निवड समितीचे अध्यक्ष असतात. आणि जर माननीय आढरावांना असं वाटत असेल तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्याविषयी त्यांचं तेच म्हणणं आहे का? म्हणजे आपला तो बाब आणि दुसऱ्याचं ते कार्ट नसतो. बरं हे कसं असतं, हे जर असं असेल असं त्यांना वाटत असेल तर मला वाटतं की त्यांनी संसद TVचे सगळे ऑन रेकॉर्ड आहेत या गोष्टी, PRSच्या डेटावर आहेत. मी किती प्रश्न विचारलेत, मी किती चर्चांमध्ये सहभागी घेतलाय, मी कशा पद्धतीने विषयांची मांडणी केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान 3-3 टर्म ज्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं होतं, कारण मला 3 वेळा पुरस्कार जो मिळाला मी प्रामाणिकपणे सांगतो हा पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हेचा नाही, हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा पुरस्कार आहे. माझ्या प्रत्येक पुरस्कारानंतरचं स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने जर कोणी विधान करत असेल तर मला वाटतं तो त्या पुरस्काराचा नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा अवमान आहे. कारण त्यांचे प्रश्न मांडले, त्यांचा लोकप्रतिनिधी बोलतोय. दादा असं म्हणत आहे की ही निवडणूक जी आहे ती गावकी आणि भावकीवरती आणून ठेवली, मला असं वाटतं की गावकी आणि भावकीचं आणि दादांच्या 2 याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे स्टेटमेंट्समध्ये. मग एकीकडे तुम्ही जनसंपर्क म्हणता, लोकांच्या संपर्कात किती आहे हे म्हणता, आणि दुसरीकडे हे गावकी भावकीचं नाही असं म्हणतं. ही दोन विधानं परस्पर विरोधी आहेत. मग हेच जर असेल तर कदाचित दादा या गोष्टी विसरले असतील की जेव्हा जेव्हा अवकाळी चा फटका बसला तेव्हा दादांबरोबर या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोण होतो निसर्ग चक्रीवादळाच्या, तुमच्या पब्लिक डोमेनमध्ये तुमच्या रेकॉर्डवरच सगळ्या या गोष्टी. कोरोनाच्या काळामध्ये ज्या सगळ्या बैठका व्हायच्या या सगळ्या बैठकांना दादांच्या उजव्या बाजूला कोण बसलेलं असायचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बरं हे सगळं होत असताना कोविडच्या काळामध्ये मी दादांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी आवर्जून सांगितलं की ही निवडणूक देशाचं धोरण ठरवण्यासाठी लोकसभेच्या दृष्टीने लोकसभेचं काम हे देशाचं धोरण ठरवणं आहे. मग फॅबिफ्लू नावाची गोळी जी 105 रुपयाला आली तिचं 40 रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार मी आहे तर दादांनी शाबासकी दिली पाहिजे. कारण जी गोळी 105 रुपयाला आली ती 40 रुपयाला आली. जेव्हा केंद्र सरकारचं कोविडच्या लसीच्या बाबतीमध्ये धोरण ठरलं नव्हतं तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. इतकंच नाही तर जेवढे डॉक्टर्स आहेत DCHC असतील, कोविड सेंटर होती, DCHC होती आणि DHC होती,
यातल्या किती DCHCला हे MD मेडिसिन डॉक्टर प्रत्येक वेळी उपलब्ध होते. ऑपरेशनल जे डॉक्टर होते, जे ऑन फील्ड डॉक्टर्स होते, हे खूप जास्त BHMS BMS डॉक्टर्स होते. यांच्यासाठी व्हेंटिलेटर मॅनेजमेंटपासून ते स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स कशा पद्धतीने अंमलात आणायच्या, या सगळ्याच्या ऑनलाईन सेमिनार्स कोणी अटेंड करायला लावले, कोणी कंडक्ट केले, याची जर सगळी माहिती घेतली तर मला वाटतं कोरोना काळातल्या एकूण कामाबद्दल हे नक्कीच मला वाटतं पॉलिसी मेकिंगच्या दृष्टीने ही शाबासकी असली पाहिजे. यामध्ये मग दादांनी हे सांगावं मी दिल्लीला कशाला गेलो होतो. आणि मी प्रामाणिकपणे जेव्हा सांगतो ही पवार साहेबांनी ही दिलेली उमेदवारी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या मायबाप जनतेनं पवार साहेबांचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद दिला. आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आमच्या एकूणच सगळ्या पुणे जिल्ह्यासाठी असणारं, महाराष्ट्रासाठी असणारं योगदान हे प्रत्येक जण जाणतोय. आणि जर असं असेल तर मग आत्ताची परिस्थिती वाईट आहे. त्यावेळीची परिस्थिती बघा 2019 जेव्हा पवार साहेब पाठीशी होते तेव्हा जर आपण हे विधान काही काळासाठी खरं मानलं तर त्यावेळी दादांमध्ये एवढी ही ताकद होती की ते बोलवून उमेदवारी देऊ शकत होते. आत्ता मात्र त्याच दादांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात, नागदुऱ्या काढाव्या लागतात. हा फरक आहे ना तुमच्या समोर, त्यांनी सांगितलं. पवार साहेबांनी संधी दिली, मी मान्यच करतो ना. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी संधी दिली. आणि 100%, कारण या पद्धतीनं फर्स्ट चॉईस असा काही एक प्रकार असतो आणि दुसरा प्रकार असतो आता नाईलाज असतो. तर ज्या पद्धतीनं तुम्ही गेल्या 2.5-3 महिन्यांमधली या सगळ्या घडामोडी बघताय तर सर्वसामान्य जनतेमध्ये ही भावना आहे की नाईलाजास्तव आता ही उमेदवारी समोर आली आहे अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आणि मी पुन्हा एकदा दादांचा आभार मानेन की दादांनी सर्वसामान्य जनतेला आज एक आवाहन केलं की 15 वर्षांचा परफॉर्मन्स बघा आणि 5 वर्षांचा परफॉर्मन्स बघा. त्यामुळे 2004 ते 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना विनंती आहे, एक आलेला मोठा प्रोजेक्ट दाखवा. 2004 ते 2019 एक मोठा प्रोजेक्ट हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला आहे का याची आपण तपासणी करा. 2019 ते 2024 दोन वर्षमधली कोविडच्या काळात गेल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जो विकास असेल, त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटी सारखी संकल्पना असेल, नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प ज्याच्या निविदा आत्ता ऑन आहेत, म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे केवळ ते काम सुरू होत नाहीत, हे मोठे प्रकल्प आहेत. चाकणमधलं ESIS हॉस्पिटल असेल, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला मिळालेली गती असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्यामुळे 15 वर्ष आणि 5 वर्ष ही तुलना जरूर केली जावी असं मला वाटतं. बैलगाड्या संदर्भात माझे बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन हे सगळे हुशार आहेत. त्यांनी जो एक अव्याहतपणे लढा दिला, या लढ्याला संसदेमध्ये कोणी योग्य प्रकारे वाचा फोडली आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये बैलगाडा सुरू झाला हे सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे. पण शिवसेनेच्या भूमिकेकडे कसं पाहतात, कारण विजय शिवतारे जे शिंदे गटात गेले ते आता विरोधात आहेत अजितदादांच्या, दुसरीकडे शिंदे गटाचे आढळराव पाटील आता घड्याळकडे आहेत, आणि एके काळी तुम्ही शिवसेनेत होता आणि राष्ट्रवादीत आहात, तिघांच्या भूमिका वेगळ्या. नाही, मी उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर होतो त्यामुळे त्यांची भूमिका त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तशीच अजून आहे. आणि जे आपण म्हणतात ते महायुतीमध्ये आलबेल नाही हे चित्र सातत्यानं समोर येतंय. मुळातच एकूण देशपातळीवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची लाट झपाट्यानं ओसरताना आपण बघतो आहोत. गुजरातसारख्या राज्यामध्ये जेव्हा दोन उमेदवार, बडोद्यातला उमेदवार हा तिकीट परत करतो, जयंत सिन्हांसारखा एक चांगला उमेदवार, डॉक्टर हर्षवर्धनसारखे उमेदवार राजकीय संन्यास घेतात, पहिलीच यादी जाहीर झाल्यानंतर आणखी 3 उमेदवार आपली तिकीटं परत करतात, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. आणि हे असताना म्हणजे जर सेलिब्रिटी या गोष्टीवर दादा म्हणत असतील तर पुन्हा मग दादांचं हेच मत कंगना रनौत आणि अरुण गोविल यांच्या उमेदवारीवर आहे का, हेही त्यांना कदाचित
पुढे जाऊन याचीही उत्तर द्यावी लागतील. नाही, शिवसेनेच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर ही केवळ शिवसेनेची नाही, ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच मित्रपक्षांची ही परिस्थिती आहे. मी महायुतीविषयीच भाष्य करतोय की महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला कॉन्फिडन्स दाखवण्यात आला ही पायाखालची वाळू सरकताना आपल्याला दिसते आहे. ज्या पद्धतीनं विरोधकांना टार्गेट केलं जात आहे, म्हणजे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक केली जाते, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाते, आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये जी काही स्वप्न त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दाखवली जातात, हे असताना शिवसेनेने म्हणजे शिवसेना फोडून रिझल्ट मिळत नाही म्हणून राष्ट्रवादी फोडून झाली, त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर बैठक झाली, त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून रासपला सुद्धा सोबत घेतलं जातं. त्यामुळे ही सगळ्याचं द्योतक हेच आहे की महायुतीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला गद्दारी आवडत नाही. तुम्ही रासपावर सिलेक्ट केलाय, बारामतीमधून कदाचित रासपचे उमेदवार नेते जे आहेत जानकर, त्यांचं बारामतीमधून महायुतीचे उमेदवार असण्याची एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे, कसं पाहता? कारण अजितदादांचा एवढा बऱ्याच दिवसांपासून जवळपास 4 महिन्यापासून कॅम्पेन चालू आहे सुमित्रा वाहिनीसाठीचा, तर ह्यावर तुम्ही कसं पाहता? मला वाटतं तुमचा हा प्रश्न दादांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. म्हणजे शिरूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला आणि बारामतीमध्येही उमेदवार आयात करावा लागला, तर जिल्ह्याचं नेतृत्व एवढी वर्ष करणाऱ्या नेतृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न येतात. मी कसं भाष्य म्हणतायत की पक्ष जोडला, पक्षाचं चिन्ह जोडलं. सुनेत्रा पवार असं म्हणतायत की पवार साहेब लोकशाहीला मानतात, 80% लोकांनी अजित पवारांची भूमिका स्वीकारलेली आहे, तर मग पक्ष चोरला, चिन्ह चोरला असं का म्हणतात? 80% लोकांची भूमिका बरोबर नाहीये का? कृष्णाच्या बरोबर आखी भाऊकी विरोधामध्ये होती, मात्र जिंकला तो कृष्ण, अशा असायचं पोस्ट जे आहे फेसबुक पोस्ट जे आहे ते सुनित्रा वाहिनीने. मला वाटतं ही जी कृष्णाची भूमिका आहे, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ते स्थान जे आहे, त्या भूमिकेच्या संदर्भातलं स्थान जे आहे, ते आदरणीय पवार साहेबांना स्थान आहे. मग म्हणजे 80% आणि कृष्ण, तर जी संपूर्ण चतुरंग सेना आहे ती चतुरंग सेना एकीकडे आणि कृष्ण एकीकडे, हा महाभारताचा इतिहास आहे. त्यामुळे मला वाटतं की ते भाष्य करत असताना हा आपण इतिहास तपासून पाहायला हवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेचा जर आपण जनमानस जर तपासून पाहिलं तर आदरणीय पवारसाहेबांना मिळणारा जो एक प्रचंड प्रतिसाद आहे, आणि त्या प्रतिसादाचं एक कारण नाही, म्हणजे अव्याहतपणे गेली 55 वर्ष पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी जे काही केले ते सर्वसामान्य माणूस जाणतो, आणि त्यासाठी तो खंबीरपणे त्यांच्या पाठीशी. म्हणजे माझा फोन जर तुम्हाला मी आत्ता दाखवला तर माझ्या फोनवर तुम्हाला येणारे नेत्यांचे फोन नाही दिसणार, सर्वसामान्य माणसांचे फोन येत आहेत. का? तर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे, सर्वसामान्य जनतेने हे ठरवलेलं आहे. कारण महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. मला तुम्ही दाखवा ना महाराष्ट्रामध्ये गद्दारी केलेल्या एखाद्या इतिहासातल्या एखाद्या माणसाचं नाव हे गौरवाने घेतलं जातं, असं एक उदाहरण आपण दाखवा मला महाराष्ट्रातलं. महाराष्ट्र हा स्वाभिमानासाठी उभा राहतो, महाराष्ट्र हा स्वाभिमानानं संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो, आणि आज आदरणीय पवारसाहेब या संघर्षाचं प्रतीक बनलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. संस्कृती आपली ही सांगते कृष्ण जिंकतो. आढळराव पाटलांनी भाषण करताना सांगितलं की पहिल्या 5 वर्षात तुम्ही मांडलेले प्रश्न संसदेत आणि त्यांनी मांडलेले प्रश्न ते अधिक आहेत असं त्यांनी सांगितलं, आणि तुमच्यासारखी बच्चनगिरी करता येत नाही असं त्यांनी तुमच्यावर टीका केली. मला वाटतं बच्चन हे फार मोठे अभिनेते, त्यामुळे मी आभार मानेन त्यांचा की त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीची जर मला उपमा दिली असेल. आणि दुसरं कसं असतं की 2014 पर्यंत असणारं एक वातावरण आणि 2019 नंतरचं वातावरण यामध्ये अनेक फरक आहेत. त्यामुळे प्रश्न मांडण्याचं जर संख्या फक्त बघितली तर त्या प्रश्नांच्या खोलात जेव्हा जाल तुम्ही, तेव्हा आजचं दादांचं एक विधान जे आहे, हे विधान आणि ते प्रश्न याचं एक फार मोठं समीकरण हे येणाऱ्या भविष्यकाळात पुराव्यानिशी मी तुमच्यासमोर ठेवेन. मग हे प्रश्न मांडत असताना मला वाटतं की ते जर प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या संदर्भात जास्त असते तर नक्कीच आनंद वाटला असता. हे प्रश्न कुठले आहेत, हे कुठल्या संदर्भातले आहेत, याचाही आपण एकदा धांडोळा घ्यावा. एकनाथ शिंदे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडले तर असं म्हणाले की आम्हाला शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेस होऊ द्यायची, मात्र आज त्याच एकनाथ शिंदेचे सहकारी घड्याळ्याच्या चिन्हावरती लढवले जातात. तिथं एक असं समीकरण आहे की फक्त शिवाजीराव आढळराव गेले
इतर माजी आमदार ते मात्र अजून शिवसेनेमध्ये आहेत हे मात्र नवल आहे. म्हणजे की शिवाजीराव आढेराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात, शिवसेनेचे पदाधिकारी अजून शिवसेनेमध्येच आहेत. एकनाथ शिंदेना नावीला जाऊन हा निर्णय घ्यावा लागला. जागा सुटत नाही किंवा आपल्या सहकार्यांना घड्याळ्याच्या चिन्हावरती लढवं लागते. आता शिवसेनेची राष्ट्रवादी झाली की राष्ट्रवादीची शिवसेना होईल. मला वाटतं हा माननीय मुख्यमंत्र्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. मी फक्त वस्तुस्थिती हीच सांगतो, ही ताकद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची आहे की एका साध्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला घेरण्यासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांना ताकद लावावी लागते, तरी उमेदवार मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो. ही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची ताकद आहे, त्यामुळे त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी कसं म्हणतो की या सगळ्या गोष्टी ना या सांगण्यातल्या, मग त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करावा लागेल. चला दोस्तो खासगीतलं बोलू काही. दादा तुमच्या पाठीशी कायम उभी राहिली, पण दादांसोबत तुम्ही गद्दारी केली आणि त्याची खंत अजितदादांच्या मनात आहे आणि ती मतदानाच्या माध्यमातून भरून काढायची. हे बघा, माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीविषयी जर एखादी खंत इतक्या मोठ्या नेत्याच्या मनात असेल तर 100% काहीतरी कामाचा माणूस आहे म्हणूनच असणार ना. आणि जर तसंच असेल तर मला असं वाटतं की जे प्रदेशाध्यक्ष आज प्रवेश करून घेण्यासाठी आले होते ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा 2019 पासून खासदार होते ना. म्हणजे सेलिब्रिटी म्हणून किंवा खासदार म्हणून जर परफॉर्मन्स माझा वाईट आहे असं जर तुमचं म्हणणं असतं तर मग तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा आणि माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स समोरासमोर ठेवा, लोकांसमोर होऊ जाऊ द्या ना. दूध का दूध पाणी का पाणी. जर तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा एका साध्या शेतकऱ्याच्या पोराचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा जास्त उजवा असेल तर तुम्ही त्याला सेलिब्रिटी म्हणून कसं हिणवू शकता. हे बघा, हा एक संकेत कायम पाळला जावा की यामध्ये कोण खासगीत काय बोललं आणि ते बाहेर काढणं हे खरं तर योग्य नाही, उचित नाही. आपण या संदर्भामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी जास्त बोलणं गरजेचं आहे. माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणी त्याविषयी बोलूया ना आपण काहीतरी. मग आज जे काही प्रश्न मांडले गेले, कळमुडीच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला, चासकमांच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला, पुणे रिंग रोडचा प्रश्न मांडला गेला, काय एवढी वर्ष प्रश्न सुटला नाही, प्रश्न आहेच ना. शिवसंस्कार सृष्टीचा प्रोजेक्ट का मार्गी लागला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा प्रोजेक्ट, छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ 334 वर्ष तिथं आहे. 334 वर्ष ते समाधीस्थळ असताना त्याची मागणी 2019 नंतरच व्हावी का व्हावी. मग 2004 ते 2019 या 15 वर्षाच्या काळामध्ये माजी खासदारांनी किती निधी त्याला दिला. बरं, जे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष होते त्यांनी त्या समाधीस्थळाकडे का अक्षम्य दुर्लक्ष केलं याची उत्तरं नको मागायला. मला वाटतं आपण या प्रश्नांवर जास्त बोललं पाहिजे. इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प का अजूनही त्याला गती दिली जात नाही. जेव्हा आपण पक्षविरहित विकासाच्या बाबतीत बोलतो तर मग जसं तुम्ही खासगीत म्हणालात तशा अनेक गोष्टी आहेत ना. हे प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर नियम आणि अटी लागू. तर या खासगीतल्या नियम आणि अटी खासगीतल्या गोष्टी आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली हे दादा विसरलेत का. 2018 DPR तयार होता, पब्लिक डोमेनमध्ये नोटिंग आहे. मंत्रालयात दादांच्या दालनामध्ये बैठक किती साली कुठल्या तारखेला झाली याचं नोटिंग आहे. माननीय तेव्हा रेल्वेमंत्री पियुष गोयल होते, त्यांच्याकडून प्रिन्सिपल अप्रुव्हल ऑफ फायनान्शियल ऍक्टिव्हिटीला मंजुरी कधी आली, पब्लिक डोमेनमध्ये डॉक्युमेंट्स. मग हे का नाही झालं 15 वर्ष, हा प्रश्न तर विचारायला हवा. त्यामुळे खासगीत काय बोललं यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण काय केलंय. आज दुधाच्या बाबतीमध्ये 10 रुपयाचा दूध दर पडलेला आहे, 10-12 रुपयांनी दूध दर पडलेला आहे. परवा रोहित पवारांनी आदिवासी भागातल्या दूध उत्पादकांच्या संदर्भामध्ये आणि तिथल्या एका याचा उल्लेख जो केला त्या संदर्भात भाष्य होणं गरजेचं आहे ना. माझा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी, जेव्हा आपण पुणे जिल्ह्याविषयी बोलतो मी वारंवार ही गोष्ट सांगतो ना, आपण आवर्जून याचा एक धांडोळा घ्या. 10 रुपयांनी दूध दर पडतो सर, पुणे जिल्ह्याचं कलेक्शन 26 लाख लिटर दिवसाचं आहे. म्हणजे पुणे जिल्ह्याचं नुकसान 2 कोटी 60 लाख रुपयाचं दिवसाचं आहे. बरं, हे नुकसान सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचं होतं ना. मग 2 कोटी 60 लाख दिवसाचं नुकसान, महिन्याचं नुकसान 80 कोटी, गेले 12 महिन्यात झालेलं नुकसान 960 कोटी,
960 कोटी रुपयांचं जे नुकसान आहे हे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याचे. तुम्ही त्याला रोज स्लो पॉइझनिंग करत रोज त्याला कुरतडताय. आणि पुणे जिल्हा नियोजनचं बजेट 1000 कोटी रुपयांचं आहे. आपण कुठल्या विकासाच्या गप्पा मारतो आहोत? त्यामुळे मला असं वाटतं हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहे. माझा दुधाचा प्रश्न आहे, माझा कांद्याचा प्रश्न आहे, माझा बिबट्याचा प्रश्न आहे, शहरी भागातल्या नागरिकांचे हे प्रश्न आहे. तर हे इतकी वर्ष का मार्गी लागले नाहीत याचीही उत्तर असायला हवी. पुणे रिंग रोडचा DPR केव्हा होता? का एवढी वर्ष लागली? खेडचा विमानतळ गेला कुणामुळे गेला? इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प केव्हा मांडला गेला होता? त्याला एवढी दिरंगाई का झाली? शिवसंस्कार सृष्टीचा प्रकल्प माननीय अजितदादांच्या दालनामध्ये केव्हा बैठक झाली? 7 वर्षात ब्रेक इव्हन होणारा प्रकल्प आहे, सेल्फ सस्टेनिंग प्रकल्प आहे, का त्याला गती देण्यात आली नाही? छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा जो प्रकल्प आहे याची मांडणी कधी झाली? त्याची निविदा 6-6 महिने का थांबून ठेवण्यात आली? छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन होत असताना कुठल्याही शिवशंभू भक्तालाही किमान ही गोष्ट याची जाणीव असावी की आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर जातोय आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा कुठेही उल्लेख साध्या फ्लेक्सवर पण नसावा, फक्त राजकीय त्याचा इव्हेंट व्हावा, हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं. मला वाटतं हा प्रश्न आपण महायुतीला जास्त लवकर विचारला पाहिजे. कारण महाविकास आघाडीमध्ये या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी अंतिम टप्प्यात आल्यात हेही आपल्याला दिसतंय आणि आज उद्याकडे या गोष्टी जाहीर होतील. अहो मी फार साधा लहान कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला तेच म्हणतो, आव्हान मोठ्यांनी द्यायचं असतं. आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय पोरांनी लढायचं असतं. फक्त आव्हानं देण्याची कामं मोठ्या लोकांची असतात, मोठ्या नेत्यांची असतात. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो, मी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढतो, मी कोणाच्या विरोधात लढण्यासाठी नाहीच आहे. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा निर्यात बंदी उठली पाहिजे, माझ्या बिबट्याचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी लढतो मी. कुठं कुणाच्या विरोधात लढायला झालो? मला वाटतं ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या विरोधात जे कोणी ज्या शक्ती काम करतात आणि त्या पद्धतीनं गद्दारी केलेले एक टोळी करून स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांना बगल देत आहेत, या सगळ्यांच्या विरोधात सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेची लढाई. पण त्याच वेळी दादांनी अजूनही सांगितलं, अजून 40 दिवस बाकी आहेत, अजून 40 दिवस बाकी आहेत. काय नाही, 19 तेच होतं की 19 1-5 होतं. आमदारांनी टेन्शन घ्यायचंय, आमदारांनी टेन्शन घेण्याची गोष्ट आहे. हा तुमचा प्रश्न आमदारांनी टेन्शन घेण्याचा बाब आहे. कारण 2019 1-5 परिस्थिती होती. आत्ता मी निवडणुकीला सामोरं जातोय, आत्ताही 1-5 आहे. 2019 नंतर 5-1 झाली, 2024 नंतर 5-1 जर झाली तर मला टेन्शन असायला पाहिजे की बाकीच्यांना असलं पाहिजे? हे बघा, यामध्ये सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. ही कुठल्या आमदाराची निवडणूक नाहीच आहे हो, ही फक्त कुठल्या खासदाराची निवडणूक नाही आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण बदलतंय, देशाचं राजकारण ज्या टप्प्यावर आहे, मला सांगा ना या सगळ्या भूमिका 27 जून पर्यंत काय होत्या हो? मग 27 जूनला असा काय चमत्कार घडला भोपाळमध्ये, त्यानंतर भूमिका बदलल्या गेल्या? झालंय की नाही झालंय? मायबाप जनता बघते ना हे. त्याच्या आधी 26 जून पर्यंतचं सगळ्यांचं म्हणणं वेगळं आहे, 27 जून नंतरचं भूमिका वेगळी आहे. या ज्या गोष्टी बदलल्यात हे मायबाप जनता बघते, त्यामुळे जनता ठरवणार. प्रश्न समोर आहेत हे मला दिसतंय. बिबट प्रजनन नियंत्रणाच्या संदर्भात मी DG फॉरेस्टना भेटल्यानंतर त्यांनी प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून मागवला होता,
यामध्ये जुन्नर फॉरेस्ट विभागाने प्रस्ताव दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातले नेते अनेकदा दिल्लीला गेले पण बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव मात्र दिल्लीला गेला नव्हता. मी आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं तोपर्यंत तरी गेलेला नव्हता. केरळमध्ये जेव्हा आपण आपल्या भागामध्ये मी राज्य शासनाचं बोलतो आपण केंद्र शासन राज्य शासन डिफरन्शिएट जर केलं तर केरळ सारखं राज्य हत्ती आणि मानवाच्या संघर्षामध्ये राज्य आपत्ती घोषित करू शकतं. माझ्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये राज्य आपत्ती का नाही घोषित होतो? राज्य सरकारचं काम नाही आहे? माझी माणसं नाही आहेत का मी बिबट्याच्या दहशतीखाली राहायचं? मतदान विकास होतो या सगळ्या गोष्टी ऐकताना आम्हाला ज्या बिबट्याच्या दहशतीखाली राहावं लागतं त्याच्यावर कोण बोलणार आहे? प्रश्न हेच आहेत आणि हे प्रश्न घेऊन आपण भांडतो. जे समोर आहे ते मी तुमच्या समोर मांडतोय. सर मी पुन्हा म्हणालो राज्य शासन केंद्र शासन मी तेच म्हणतो करेक्ट. मी त्याच प्रश्नांवर तुम्हाला बोट ठेवलेलं आहे. या 2.5 वर्षांमध्ये खासदारांनी जे प्रश्न मार्गी लावले आज पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये किती प्रश्न मार्गी लागलेला आहे. आज रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली, नीती आयोगाची मंजुरी मिळाली, एक्सपान्शन कमिटीची मंजुरी मिळाली आणि फायनल कॅबिनेट अप्रुव्हलला प्रोजेक्ट केला. इथे खासदार कमी पडले. नॅशनल हायवेच्या माध्यमातून 19,500 कोटीचा प्रोजेक्ट आला, इथे खासदार कमी पडले. राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्पाला प्रिन्सिपल अप्रुव्हल आलं, त्याचा DPR सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मंजूर केला. माझ्या आदिवासी भागाची क्रांती होणारा हा प्रोजेक्ट आहे, आता आयुष मंत्रालयाकडे अप्रुव्हलला गेलेला आहे. याच्यात खासदार कमी पडले. मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय. केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये जिथे मांडणी करणं आहे, जिथे भांडणं आहे, जिथे प्रश्न मांडणं आहे, हे जे खासदारांचं काम आहे हे मी प्रामाणिकपणे केलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. हेच तुम्हाला सांगतो.